संभाजीनगरात गेली काही दिवस चर्चा सुरू होती ती चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या वादाची. दोघांमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवर वाद आहे असं सुरू होतं आणि त्यात उमेदवारी जाहीर झाल्यावर दानवेंनी थेट नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. आज तेच अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांच्या घरी भेटीला आलेले आहेत. दोघांमध्ये मनोमिलन झालंय. दोघांनी एकमेकांना मिठाई खाऊ घातलेली आहे, गळ्यात शाल टाकली आणि पोट भरून हसले सुद्धा आहे. मात्र हास्यामागे काय ते कळायला मार्ग नाही. दानवे साहेब काय आहे हास्यामागे? चालू होतं आमचं थोडं बहुत असतं ते नेहमीच, त्याला काय आज नाही आहे, मागच्या 10-15 वर्षापासून ते चालत असतं. भांडायचं पुन्हा एकत्र यायचं पुन्हा काम करायचं. पण तुम्ही उमेदवारी मागितली होती, तुम्ही त्याबाबत गंभीर होते आणि त्यांना उमेदवारी घोषित झाल्यावर काही प्रमाणात नाराज सुद्धा होते, हे सत्य नाकारून चालणार नाही. ठीक आहे ना, हे कबूल केलं ना आम्ही, कुठे ना कबूल थोडी करतो आम्ही. स्वतः पक्षप्रमुखांना सांगितलं, पण आता त्याचे एक लिमिट असते, त्याची मर्यादा असते ना सगळ्या विषयाची, ती संपली आता. मग आता काम करणार त्यांचं? करणार म्हणजे काय प्रश्न काय, ते माझी जबाबदारी आहे. तुम्ही बोलताना म्हणाले होते मी खैरेंचं नाही, मी पक्षाचं काम करेल म्हणून. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूव्हन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. पक्षच महत्वाचा आहे, आज त्यांच्या तोंडावर सांगतो, आधी सांगितलं पक्षच महत्वाचा असतो. पक्षाचा उमेदवार खैरे ऐकून घ्या ना, पक्ष टिकला तर आम्ही टिकू, नाही तर आम्हाला कोण कुत्र पण नाही विचारणार. त्यामुळे आता आणि पक्षाने उमेदवारी खैरे साहेबांना दिलेली, त्यामुळे नॅचरली पक्ष काय आणि खैरे साहेब काय वेगळे थोडी, एकच एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. दानवे साहेब बोलतायत, तुम्ही खूप स्मित हसताय, काय म्हणजे भीती वाटते की काम करेल असं वाटत? नाही नाही, आता त्यांनी सांगितलं ना की आम्ही 10-15 वर्षापासून आम्ही आपसात चालू असतो आमचं, पण अनेक वर्ष आम्ही बरोबर राहिलो आणि अनेक वर्ष बरोबर राहून मी सांगितलं तुम्हाला आता की आम्ही दोघांनी मिळून सगळ्या संघटना सगळं बांधणी केली, तेच नाही तर सगळ्या इलेक्शन्स जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका या सगळ्या निवडणुका आम्ही लोकसभा विधानसभा सगळ्या आम्ही दोघांनी मिळून जिंकलेल्या आहेत आणि आताच का म्हणून हा विचार आमच्या दोघांमध्ये आला आणि मातोश्रीमध्ये आम्ही 2 तास दोघं एकटे बसलो होतो, त्यावेळेस आम्ही नक्की केलं, ठरवून घेतलं की आता काही नाही. उद्धव ठाकरेंनाही मध्यस्थी करावी लागली ना वादामध्ये? नाही नाही, त्यांना मध्यस्थी कशाला करायची, ते आम्हाला दोघांना बोलून समजून सांगितलं, मग काय नाही, अरे आदेश दिले त्यांनी, म्हणून आदेश दिले म्हणून मातोश्रीत आम्हाला दोघांना बसवलं एकट्यात. एरवी तुम्ही खूप चिडचिड करतात की दानवेंनी गेल्यावेळेस पराभव केला, ते माझं काम करणार नाही असं करेन. ठीक आहे, मागचं सोडत नाही, पण यावेळेस तरी वाटतंय का शक्यता? काय नाही मागचं काय नाही, आजचा यावेळेसपासून आता ते आले आम्ही दोघांना एकमेकांच्या मिठाई म्हणजे पेढा खाऊ घातला म्हणजे आता हे सगळं मिटलं. पण ते पक्षाचं काम करणार आहे तुमचं नाही? नाही, त्यांनी सांगितलं पक्ष आणि उमेदवार एका नाण्याचे दोन बाजू असतात ना, तसं त्यांनी सांगितलं तरी कबूल केलं. एक वाक्य होतं तुमचं, ये साजिशो का दौर है और हम कोशिशो में उलझे हुए. आता ही साजिश कोणी केली आणि कोशिश कोण करत होता? बरोबर, साजिश समोरचे पक्ष करतात ना, रोज माझ्या विरोधात मी इकडे जाणार तिकडे जाणार शिंदे गटात जाणार, ही साजिशच होती ना. हे जे स्टेटस आहे ना, हे उमेदवारी मिळाल्यावर होतं असं नव्हतं ते, असं कुठं मी म्हटलं. साजिश का दौर म्हणजे ज्या पद्धतीनं साजिश होतेच आहे ना, रोज बातम्या आहे तुमच्या कोणत्या कोणत्या चॅनलवर, मी कोणत्या चॅनलवर आरोप नाही करत, आता काल आरोप करून झाले माझे, पण रोज तुम्ही हे जाणार ते जाणार, या पक्षात लोक आमच्याकडे अंबादास येणार इकडे जाणार, खैरे साहेबाविषयी सुद्धा असंच म्हणत होते लोक, पण असं काही नसतं. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिक आहे, उद्धवजींचं नेतृत्व आहे या महाराष्ट्रात, काय देशाला दिशा देणारं नेतृत्व ठरणार तुम्ही? आम्ही अजून निवडणुका होऊ द्या लोकसभेच्या, उद्धवजींचं नेतृत्व एक सर्वसामान्य या देशात निर्माण होतं जसं महाराष्ट्रात झालं होतं, आणि आम्हाला तर अभिमान आहे आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेतृत्व खाली काम करतो. विजयाचा विश्वास? हा 100%, मग काय विजयाचा विश्वास असं कसं नाही? पुढचे खासदार खैरे साहेब आहे ना विश्वास? 100%. नक्की? नक्की म्हणजे आहेच, थोडस आधी भांडायचं नंतर एक व्हायचं, त्याच्यात जास्त प्रेम असतं. भांडणानंतर आता प्रेमाला सुरुवात झाली म्हणायची? सुरुवात आहे, किमान 2 महिने राहील. किमान काय कायम पुढे, कारण तिकडे विरोधी पक्ष नेते, आम्ही तिकडे खासदार होऊ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, मग एकमेकांचं बोलणं फक्त चालू असेल फोनवर. बघतोय, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे अखेर यांच्यामध्ये मनोमिलन झालेलं आहे. कुठलाही वाद नव्हता, थोडे बहुत वाद होते मात्र आता ते सुटले. एकत्र काम करणार आणि जिंकणार असं ते स्पष्टपणे सांगताय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.